आपल्यासोबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आहे. भाऊ, वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली, ते कायमस्वरूपी भारतात यावे यासाठी एक प्रस्ताव तुम्ही ब्रिटन सरकारला दिला, नेमका काय प्रस्ताव आहे तो? नाही, ब्रिटनला राज्याभिषेकाचे 350 वर्षानिमित्त त्यांच्याशी संबंधित ज्या पवित्र वस्तू आहे, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झाला आहे, जे आमच्यासाठी आस्था अस्मिता अभिमानाचं प्रतीक आहे, अशा सर्व पवित्र वस्तू वापस याव्यात. तर आत्ता आपल्याला वाघनख परत करण्याच्या दृष्टीने त्यांनी सूतोवाच केलं. पहिल्यांदा ते 1 वर्ष म्हणाले, आता 3 वर्षासाठी देत आहे, आणि पुन्हा आपला प्रयत्न आहे की ते स्थायी स्वरूपामध्ये आपल्याकडे यावे. या बदल्यामध्ये आपण त्यांना सांगितलं की तुम्हाला पाहिजे असेल तर एक वाघाची जोडी आम्ही देतो, मेल फिमेल, वाघनख आमचे आम्हाला परत करा. आता चर्चेतून प्रश्न सुटेल. त्यांचा काही रिप्लायला प्राथमिक रिप्लाय? 3 तारखेला 4:30 मीटिंग आहे. वाघनखा व्यतिरिक्त आणखी कोणत्या पवित्र वस्तू आपण त्यांना मागितल्या ब्रिटन सरकार? साधारणतः आम्ही म्युझियम पूर्ण फिरणार आहोत. जगदंब तलवारीच्या संदर्भात काही टेक्निकल मुद्दे आहे, तर तेही परत आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. तुम्ही ब्रिटनला जाणार, आणखी कोण सोबत असणार आहे तुमच्यासाठी ॲज एक्सपर्ट म्हणून? नाही, प्रधान सचिव आहे, आर्कॉलॉजी विभागाचे डायरेक्टर आहे, आणि आम्ही पहिल्यांदा MOU करून आम्ही मग माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आत्ता केंद्राने आम्हाला परवानगी दिली, आर्कॉलॉजीचे जे डायरेक्टर जनरल आहे केंद्राचे, त्यांनीही या संदर्भातली माहिती घेऊन अधिकृत शिक्कामोर्तब करून परवानगी दिली. विदेश मंत्रालयाने परवानगी दिली, आणि आमच्यासोबत आपले विदेश दूतावासातले जे आमचे कॉन्सुलेट जनरल आहे ते राहणार आहे. अपेक्षा आहे की कायमस्वरूपी वाघनखं भारतात येईल? प्रयत्न करत राहणं, आता याच्या पहिले तर कोणीच केला नाही, आपण केला, त्याला यश आलं, पुढेही आपण कायमस्वरूपी आणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. ते होते राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू, सह तुषार कोहळे, ABP माझा, चंद्रपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.